मान्सूनबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये मध्यरात्रीपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. पावसाचा जो जोर आहे, पुढचे 24 तास जर असा सुरू राहिला तर मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याकडून केली जाऊ शकते. काल रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी मुंबईमध्ये बरसत आहेत. हा जोर जर 24 तास कायम राहिला तर मान्सून दाखल झालाय असं घोषित केलं जाऊ शकतं असं हवामान खात्यानं सांगितलंय. इकडे रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये देखील पावसाचं आगमन झालेलं आहे. आढावा घेतलेला आहे रवींद्र कोकाटे यांनी. सध्या मी मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूण नजीकच्या सावर्डे गावामध्ये आहोत. सध्याची ही दृश्य आपण बघतोय. सकाळपासूनच या ठिकाणी पावसाने जोर धरलेला आहे. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूणच्या परिसरामध्ये काही भागांमध्ये पावसाने जोर घेतलेला आहे. ज्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती तो पाऊस आज खऱ्या अर्थाने पडलेला आहे. त्यामुळे शेतकरी सकाळपासूनच काल पडलेल्या सरींवरती पेरणी करायला सुरुवात केली होती. जिल्ह्यातही जर आपण परिस्थिती बघितली तर जिल्ह्यातल्या धरणांची सुद्धा परिस्थिती बिकट होती. कारण धरणाचं जे पाणी आहे ते आटलं होतं आणि पाण्याची समस्या आहे ती कोकणकरांसमोर उभी राहिली होती. परंतु खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा पाऊस जर पडत राहिला तर नक्कीच या धरणांमध्ये पाण्याची क्षमता आहे ती पातळी आहे ती वाढून कोकणकरांचा जो पाणी टंचाईचा सामना आहे तो खरं जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो कमी होऊ शकतो. आणि या पावसामुळे नक्कीच शेतकऱ्यांना या पेरणीसाठी मदत होऊ शकते. त्यामुळे आपण बघतोय की गेले किती दिवस ज्या पावसाचा प्रतीक्षेत कोकणकर होते तो पाऊस आता या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे. कालच हवामान खात्याने सांगितलं होतं की कोकणामध्ये 29 जून म्हणजे ह्या महिन्याच्या अखेरीस पाऊस दाखल होईल. मात्र गेल्या आठवड्यात हवामान खात्याने ही सुद्धा सांगितलं होतं की आज आणि उद्या या कोकणामध्ये पावसाच्या सरी बरसतील. त्या पद्धतीने हवामान खात्याचा अंदाज आहे तो खरा ठरलाय. आणि कालपासूनच पावसाच्या सरी बरसत होत्या चिपळूण तालुक्यामध्ये आणि आज पावसाने जोर धरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे काही दिवसात या पावसामुळे शेतकरी आहे तो शेतकरी कामामध्ये तो गुंतलेला आपल्याला पाहायला मिळेल. एबीपी माझा चिपळूण रत्नागिरी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.